नवनी इतरांना आमच्या जिल्ह्याला पुढे नेण्याचं काम करान, आमचे अचलपूर मतदारसंघाला चेहरा बदलण्यासाठी नवनीत राणा काम करान, त्यांनी आपले आपले लाईट फोन ऑन करून वरती करा की नवनीत राणा ज्यांची पाठीशी उभी राहील तोच या वेळीचा आमदार या मतदारसंघामध्ये होईल, जो व्यक्ती आमच्या मतदारसंघामध्ये रोजगार आणाल तोच व्यक्ती आमचा लोकप्रतिनिधी होईल, आणि राजकमलवर जे झालं चांदूर बाजारमध्ये जे झालं तुम्हाला वाटते की आपल्या मुलींसोबत ते झालं पाहिजे म्हणून, मग किती लोक असे नौटंकी बाजला बदला घेण्यासाठी तयार आहेत आणि मोबाईल हातवरती करून सांगा मला। माझे भावांकडनं, माझे सगळे बहिणींकडनं, युवकांकडनं मी आज फक्त एवढीच विनंती करायला आली आहे, तुम्ही ज्याच्या पाठीशी उभे होते ती नवनीत राणा, ज्याला तुम्ही दोन दोन तास उन्हामध्ये उभे राहून तुम्ही मतदान केलं, त्याला तिला पाडण्यासाठी ज्या सुपारी बहादूरनी या इलेक्शनमध्ये मतांचं विभाजन केलं आणि तुमचे झंड्याला आणि तुमचे मतांना पाडण्याचा प्रयत्न केला, या वेळीस त्याला सबक शिकवण्याची वेळ आली आहे। आत्ता नौटंकी अचलपूरमध्ये चालणार नाही।